नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारवर। आज आपण ऐकणार आहोत त्यातील पहिला भाग, मेरीचं पोर। मेरीचं पोर। ए चल, उठतोस की येऊ मीच तिकडे? मोझेस बाबांची दंबाज हाक ऐकून ते काळ बारकं पोर दचकून उठलं। अजून पुरतं उजाडलंही नव्हतं, पण मोझेस बाबाला कुठला तेवढा धीर। तुझ्या एवढी पोरं बघ कशी धारा काढतात, गुरं राखतात, कोंबड्या डुकरांची देखभाल करतात, पण तुझे हे असले काड्या मुड्याचे हातपाय आणि हे असलं मुकं तोंड, काय होणार तुझं ते देवास ठाऊक। नका हो असं करवा दू, सुसानबाई आपल्या नवऱ्याला म्हणजेच मोझेसला चुचकारत म्हणाली। केवढंच पोर ते, काल दिवसभर काम करून थकलंय। पण मला शेतात कोण मदत करील? खिशात ना पैसा नाडका, लागवडही नीट झालेली नाही, अशा आळसानं उभ्या पिकाची नासाडी व्हायची, मोझेस बाबा कुरकुरले। काही काळजी करू नका, ईश्वर कृपेनं सारं ठीक होईल। अहो हा दुबळा पोर सुद्धा बघा, काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो। हो होईल, एक घोडा होता तोही या पोरापाई गमावला। झालं होतं काय, अमेरिकेतील मिसोरी राज्यातील डायमंड ग्रोव पाड्यावर मोझेस कार्वर नावाचा एक जर्मन शेतकरी आपली पत्नी सुसान हिच्यासह राहत असे। त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती। जॉक रँट कडून त्याने ती $700 विकत घेतली होती। वास्तविक मोझेस कार्वरला गुलामगिरी पसंत नव्हती, माणसं विकत घेणं त्याला अमानुषपणाचं वाटे, पण शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीच्या मदतीसाठी अन सोबतीसाठी कोणी असावं म्हणून त्यानं मेरी विकत घेतली होती। तिला आपल्या घराजवळच्या गोठ्या शेजारी एक लाकडी खोपटही बांधून दिलं होतं। तिचा नवरा दुसऱ्या एका मळेवाल्याकडे लाकडं कापण्याच्या कामावर मजुरी करायचा। मधून मधून तो आपल्या बायकोला मेरीला भेटायला येई। एके दिवशी तिला बातमी मिळाली की 2 महिन्यापूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला। गुलामीचं जीण, बिचारीला बातमी दिली गेली हेच खूप म्हणायचं। दुःखाचे कड सुकतात न सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी डायमंड ग्रो दचकून उठलं। 1860-62 सुमाराची ही घटना। गुलामांना पळवून विकायचं हा मोठा तेजीचा धंदा झाला होता। मेरीवर अशाच एका टोळीची नजर पडली, रातोरात तिला पळवून नेण्यासाठी धाड पडली होती। मेरीच्या किंकाळ्यांनी जाग आल्यावर काय घडतंय याची कल्पना क्षणार्धात मोझेस बाबांना आली। ते आपली बंदूक सरसावून मेरीच्या खोपट्याकडे धावले, पण उशीर झाला होता। दूरवर जाणारा घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत ते हताश होऊन नुसतेच उभे राहिले। सुसानबाई घराबाहेर आल्या। मेरीच्या खोपट्यापाशी जाण्याचं त्यांच्यात त्राण नव्हतं। मोझेस बाबांचा आधार घेऊन त्या कशाबशा खोपट्याकडे गेल्या। मेरीच्या मोठ्या मुलीला या धाडीत जिव्हारी मार बसला होता, ती शेवटचे आचके देत होती। मधला मुलगा जिम अजूनही थरथर कापत अंधाऱ्या कोपऱ्यात लपून होता। धाकटा 2 महिन्यांचा पोर आणि मेरी यांना पळवून नेण्यात आलं होतं। त्या रात्री त्या खेड्यातले बरेच निग्रो गुलाम पळवले गेले। कारवर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने मेरीची व तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्याने आपल्या शेताचा तुकडा देऊ केला, उमदा घोडा देऊ केला।
त्याच्या त्या उमद्या घोड्याच्या मोबदल्यात तो परत काय मिळवू शकला? तर मेरीचा 2 महिन्यांचा मरणोन्मुख मुलगा, मेरी नाही। साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सोडली होती। जेमतेम श्वासोच्छ्वास करणारं ते काळं मुटकुळं कोणत्या घटकेला आचका देईल सांगता येत नव्हतं। पण सुसानबाईंनी आशा सोडली नाही। त्यांच्या शुश्रूषेला फळ आलं। तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरू लागला। त्याचा तो छाती फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून कोणाला वाटलंही नसतं की हे पोर जगेल। फक्त सुसानबाई मात्र जीवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगवीत होत्या। त्यांच्या दीर्घ परिश्रमांना यश आलं। त्या पोरानं जीव धरला। तो हळूहळू चालू लागला, खाऊ लागला। पण वारंवार उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या ओबळीनं त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं होतं। त्याला बोलता येत नव्हतं। मेरीचं पुढं काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही। त्या उत्तम उमद्या घोड्याच्या बदल्यात परत मिळवलेला मेरीचा दमेकरी दुबळा मुका पोर मात्र कारभरच्या घरात वाढत होता। त्याच प्रसंगाची मोझेस बाबांना आठवण झाली। सुसानबाईंच्या त्या सुश्रुषेत देखभालीत त्यांचाही वाटा होता। मेरीला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं। मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती। ही ममता सुसानबाई जाणून होत्या। अमेरिकेतील राज्या राज्यातील यादवी संपली होती। गुलामगिरी कायद्यानं नष्ट करण्यात आली होती। यादवीपायी विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा सुरळीतपणे सुरू झालं होतं। शेतीवाडी करायला उसंत मिळू लागली होती। युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होतं। डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजूच्या ओझार्क टेकड्या फळाफुलांनी बहरू लागल्या होत्या। बहरलेल्या निसर्गात कारवरचा तो अनाथ पोर सुखावत होता। आता तो 10-11 वर्षाचा झाला होता। मोझेस बाबांनी गुरांची बागेची परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं। तोही ती कामं मोठ्या हौसेने करी। शिवाय जवळच्या झाडीत जायचं, वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेस बाबांच्या परसूत लावायची, बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे, वाफे तयार करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची हा त्याचा खास आवडीचा छंद। त्यातच त्याचा फावला वेळ जायचा। नव्यानच शेजाराला आलेल्या सौ म्युलरबाई एकदा गप्पा गोष्टी करायला सुसानबाईंकडे आल्या होत्या। चहापाणी झाल्यावर सुसानबाईंनी आपली छोटी सुरेखशी बाग त्यांना दाखवली। पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुलझाडे सौ म्युलरला ओळखता येईनात। सौ म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या। तेव्हा सुसानबाईंनी आपल्या माळ्याला हाक मारली। छोटा माळीदादा गुणगुणत समोर येऊन उभा राहिला। काय हो, तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही आणि हा तर चक्क गुणगुणतोय। खरोखरच तो मुका आहे। 2-4 शब्दांपलीकडे त्याला बोलता येत नाही, पण फुलं फळं झाडं कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणतो। त्याची आई सुद्धा काम करताना अशीच गुणगुणत असायची। याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं। छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबाग पाहून सौ म्युलरला आपलं आश्चर्य लपवता आलं नाही। त्यांनी त्या मुलाची पाठ थोपटली। पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला। खरंच या लोकांना झाडातलं काही कळतं की नुसतं हे कौतुकापुरतं असतं? झाडाकडे लक्ष द्यायला यांना जमतं का? मोझेस बाबांनाही या मुका मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय अनेक वेळा आला होता। त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा निरीक्षण शक्तीचा त्यांना अंदाज येऊन चुकला होता। झाडावरची अगदी बारीकशी कीडही त्याच्या नजरेतून सुटत नसे। घराभोवतीची झाडं त्याच्यामुळे कशी सुरक्षित असत, त्यामुळे मोझेस बाबा त्याच्यावर खूप खुश असत। या एकाकी अबोल मुलाचा मित्र परिवार मुलखा वेगळाच होता। रानावनातली झाडं झुडपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातले छोटे मासे
हाच त्याचा गोतावळा. वेळप्रसंगी मोझेस बाबांच्या चापट्या खाऊनही या मित्रांची संगत तो चुकवीत नसे. एकदा त्याने पालापाचोळा, गवत, दोरा, सूत गोळा करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं की सुसानबाईंना शपथेवर लोकांना सांगावं लागे, हे आमच्या मुक्या पोरानंच बनवलंय. तो झाडा प्राण्यांच्या संगतीत रमे, मनसोक्त गुणगुणत राही, अगदी भान विसरून पोटावर पालथ पडून तासन तास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राही. त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत, त्यांची दुखणी खुपणी आजारपण कळत. त्याच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत, कान येत, आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही एक मग चालतं बोलतं झाड बने, त्यांच्या सहवासात तन्मय होई. झाडांची देखभाल कशी करावी, त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्याच्याकडून शिकावं, मोझेस बाबा कौतुकानं म्हणत. आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत. या छोट्या माळ्याला आपल्या बागेतल्या झाडाचं दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून बोलावणं येईल. मग हा इकडची झाडं तिकडे लाव, याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये, त्याची आळी भुसभुशीत कर, पलीकडल्याच्या फांद्या काप, असं काही बाही करून बाग दुरुस्त करी. 4-8 दिवसांनी झाडीत नेऊन लावलेलं रोपटं अलगत काढून आणि त्या बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं रूपच पलटून जाईल, त्याच्याही अनुभवात भर पडे, ज्ञानात भर पडे. सौ बेनियामबाईंचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचं का, अशा अवस्थेला आले होते. आपली बाग पाहून ती खंतावत होती. एका दुपारी ती सुसानबाईंकडे गेली, छोट्या माळ्याला घेऊन घरी आली, त्याला बागेत सोडून घरात गेली. त्याने गुलाब तपासले, घराभोवती चक्कर टाकली, आपलं काम केलं. काय केलं ते सांगायला घरात शिरला अन दिवाणखान्यातच थबकला. काय सुरेख रंगीत चित्र होती ती, जन्मात प्रथमच पाहत होता तो. कितीतरी वेळ तो त्या चित्रातील रंगण रेषा न्याहाळत होता. कधीपासून बेनियामबाई आपल्यापाठी उभी आहे हे त्याला कळलंच नाही. बाळा, तुला चित्र रंगवायला आवडतं का रे? मला नेहमीप्रमाणे तोत्रेपणा आड आला. तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास ना? ऊन पाहिजे, जागा बदलली. अक्षराला अक्षर आणि शब्दाला शब्द जुळवत कसं बस तो बोलला. साफ मोकेपणा जाऊन अलीकडे तो तोत्र क होईना पण 4-2 शब्दांचं वाक्य करू लागला होता. बेनियामबाईला नीट न उमजल्यानं तिने बाहेर जाऊन पाहिलं. गुलाबांची जागा बदललेली दिसत होती. दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा ठिकाणी झाडं लावली गेली होती. छान, माझं काम छान केलंस ह, हे घे तुला, असं म्हणून त्यांनी त्याच्या हाती नाणं ठेवलं. ते घट्ट मुठीत धरून तो निघाला. आता त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की नाणं नव्हतं, ती रंगीत चित्र डोळ्यांसमोर नाचत होती. घरी आल्यावर त्यानं आपल्या तोत्र्या भाषेत सुसानबाईंना नाना प्रश्न विचारले. त्यांना दिवाणखाण्यातील रंगीत चित्रांच्या तसबिरीसमोर उभं करून परत परत विचारू लागला. त्याचं हे तसं बोलणं समजून घेत सुसानबाईंनी त्याच्या प्रश्नांना उत्तरं दिली, रंग आणि रेषा समजावून दिल्या. झालो नवा छंद सुरू. झाडीतल्या एकांतात हा माळीदादा रंगीबेरंगी फुलं, फळं, पानं कुटून कुसकरून रंग बनवी, पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवी, मग लाकडी फळकुटावर काचेच्या फुटक्या तावदानावर अगदीच काही नाही तर स्वच्छ कातळावर चित्र काढून रंगवणं सुरू होई. त्याचा थोरला भाऊ तब्येतीनं धट्टाकट्टा असल्याने मोझेस बाबांबरोबर शेतात कष्टाची कामं करी. पण हा दुबळा नाजूक असल्याने नेहमीच सुसानबाईंभोवतीच घोटाळत असे. त्याची चौकस नजर त्यांच्या हाताचं कसब टिपत असे. त्यांचं ते चुली लिंपणं, लोकर पिंजणं, कातडी कमावणं, मेणबत्त्या बनवणं,
मसाले तयार करणं, झालंच तर पाव, बिस्किटे, पुडिंग तयार करणं, सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या गोष्टी तो पाही आणि आपल्या परीनं तशा करत राही। सुसानबाईही हा कसल्याच कामाचा नाही तर निदान हे तरी शिकू दे म्हणून त्याला बारीक सारी गोष्टी दाखवत। साखर आणि कॉफी खेरीज अन्य काही त्या विकत घेत नसत, त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने करीत। हाही पुष्कळ गोष्टी शिकला, तरबेजही झाला। कारवर कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं, पण होतं शिस्तीचं, बेफिकीर, उधळमाधळ खपत नसे, सगळं कसं टुकीनं चाले। हा ते सारं उघड्या डोळ्यांनी पाहत होता, त्याच्यावर या गोष्टींचे संस्कार खोलवर उमटत होते। तसं कारवर कुटुंबाने या दोन भावांना, जिमला आणि या मुक्याला, निग्रो गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं। उलट ही भावंड कुठेही जाण्यास मुक्त होती। हे अनाथ निराश्रित पोरके जीव जाणार तरी कुठे, मोझेस कारवरच्या आश्रयानेच ते जगत होते। जिम थोडा मोठा झाल्यावर आपलं नशीब काढायला डायमंड ग्रोव सोडून गेला। छोटा मात्र तिथेच राहिला। छोट्याच्या अंगची प्रामाणिक आणि विनम्र वृत्ती पाहून कारवर कुटुंबानं त्याचं नामकरण केलं जॉर्ज। जॉर्ज वॉशिंग्टन या थोर नेत्याचं नाव ते। त्याला आता सारे मुका, छोटा, माळीदादा वगैरे न म्हणता जॉर्ज म्हणू लागले। जॉर्जच्या दुबळ्या नाजूक प्रकृतीमुळे सुसानबाई त्याला नजरेआड दूर कुठे पाठवायला तयार नसत। त्यांचं मेरीचं पोर होतं ते। जॉर्जही दूर कुठे जायला तयार नव्हता। आपल्या आईच्या मृत्यूबद्दल निश्चित काही बातमी नसल्याने त्याला वाटे, न जाणो, आपली आई पटकन केव्हा तरी येईल। तिच्या स्वागतासाठी तो आपलं लाकडी खोपटं झाडून झटकून स्वच्छ ठेवी। कधीतरी तो आपल्या आईविषयी सुसानबाईंना विचारी, तिच्या आठवणीनं त्याचा गळा दाटून येई। त्या म्हणायच्या, तुझी आई फार गुणी होती, अगदी तुझ्यासारखी, तुझ्यासारखंच काम करताना काहीतरी गोड पण उदास गुणगुणायची, कामात फार चलाख, चटपटीत। तिला लिहा वाचायला येत नव्हतं, पण तिची आठवण फार दांडगी होती बघ। हा पोरगा भारी भंडावतोय ग, मोझेस बाबा आपल्या पत्नीकडे तक्रार करत होते। म्हणे गवत हिरवच का, टोळ उड्या कशामुळे मारू शकतो, सकाळची कोळी किरण दुपारी कुठे जातात, इंद्रधनुष्य तयार करायला किती वर्ष लागतात, हे काय प्रश्न झाले, वैताग नुसता। सुसानबाईंना हसू आलं। हो, म्हणूनच ना मला मदत करायला त्याला माझ्याकडे पाठवता, कळलं हो, पण माझी काही तक्रार नाही। उलट तो हाताशी असला की घरकाम बारीक झटकन उरकतं। नाही तरी शेतीपेक्षा स्वयंपाक घराच्याच लायकीचा आहे तो, मोझेस बाबा फिसकारले। त्याची वाढच नीट होत नाही, त्याला कोण काय करणार। खरं तर आता तो चांगला 9-10 वर्षांचा झालाय, त्याच्या शाळेची सोय पाहायला हवी, नाही का। आहे कुठे जवळपास या निग्रो मुलांसाठी शाळा, आणि शिकून तरी काय करणार आहे हा, मोझेस बाबा थोड्या उद्वेगानेच म्हणाले। पण आता त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंच पाहिजे। त्याचं हे निसर्ग प्रेम, रानावनातलं हिंडणं त्याच्या पुढच्या धकाधकीच्या जीवनात त्याला निरुपयोगी ठरवेल। मग विषय बदलीत सुसानबाई पुढे म्हणाल्या, पण काय हो, त्याच्याच जोरावर तुम्ही या वर्षी द्राक्षाची लागवड करणार आहात ना। उद्या जायचंय म्हटलं त्या स्वीस शेतीतज्ञाकडे, चला कामावरती घ्या। स्विस शेतीतज्ञ श्री हरमन यायगर, मिझोरी राज्यात द्राक्षांची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज घेण्याच्या कामगिरीवर आले होते। मिझोरीतील जमीन व हवा द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य आहे हे सिद्ध झालं होतं। जॉर्जला हाताशी घेऊन मोझेस कारवरनेही आपल्या शेताच्या तुकड्यावर चाचणी घेतली होती। यायगर साहेब छोट्या जॉर्जच्या हुशारीवर खुश होते। त्यांनी दिलेल्या बारीक सारीक सूचना जॉर्जने तंतोतंत पाळल्या होत्या।
द्राक्षवेलींची उत्तम निगा राखली होती. मांडवाकडे ध्यान दिलं होतं. वाळवी किडीपासून वेलींचं रक्षण केलं होतं. डोळ्यात तेल घालून सारी कामगिरी बजावली होती. त्याच्या या चोख कारभारावर यायगर खुश झाले. चाचणी यशस्वी झाली होती. मोझेस बाबांनी आता जॉर्जच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड करायचं ठरवलं. जॉर्जही शेतीकामात या निमित्ताने काही नवीन शिकून घेईल अशी त्यांना उमेद होती. जॉर्ज, उद्या सकाळी आपल्याला त्या द्राक्षवाल्या यायगरकडे जायचंय बरं का? मोझेस बाबांनी त्याला आठवण दिली. हा हा, तो द्राक्षवाला ना, पण बाबा द्राक्षांचा रंग जांभळा का असतो? जॉर्ज, मलाही माहित नाही. सगळीच द्राक्ष काही जांभळी नसतात, काही काही हिरवी पण असतात, पण का ते मला माहित नाही, मोझेस बाबा उत्तरले. देवाला माहिती असेल. नक्कीच, देवाला माहित नाही असं या जगात काहीच नाही. मग देवालाच मी गाठतो आणि विचारतो, टुनकण उडी मारून पळता पळता जॉर्ज म्हणाला. मोझेस बाबाचं तोंड रागाने लाल झालं. जॉर्जला हाक मारण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं. तेव्हा सुसानबाई त्यांना आडवीत समजुतीच्या सुरात म्हणाल्या, जाऊ द्या त्याला. अगं, पण हा उद्धटपणा बरा नाही, चुकतोय तो. त्यानं असं बोलणं बरोबर नाही. जणू काही याला भेटायला परसदारी देव खोळंबलाय. तसही असेल कदाचित. सुसान, अगं तू तरी? मोझेस बाबा विचारात पडले. थोड्या वेळानं ते म्हणाले, तुझं बरोबर आहे. त्याला आता वाचायला शिकवलंच पाहिजे. आपल्यासारख्यांच्या धार्मिक घरात असला पाखंडी तयार होता कामा नये. त्याला बायबल वाचायला, देवाधर्माबद्दल विचार करायला, आदर बाळगायला शिकवलं पाहिजे. शेजारच्या म्युलरबाईंनी त्याला एक जुनी अंकलिपी दिली आहे. त्यांची बाग शिंपायला जातो तेव्हा ती बरोबर घेऊन जातो. त्या म्हणत होत्या, जॉर्जची सारी अंकलिपी पाठ झाली आहे. ते काहीही असो, तो बायबल वाचायला, देवाविषयी आदराने बोलायला शिकलाच पाहिजे, मोझेस बाबा ठासून पुन्हा एक वार म्हणाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच मोझेस बाबा जॉर्ज सह जायला निघाले. जॉर्ज खटाऱ्याच्या मागच्या बाजूला आपले अनवाणी पाय खाली सोडून मजेत बसला होता. बाकी त्यानं काय कपडे घातले होते, तो कसा दिसत होता, यात दखल घेण्याजोगं काही नव्हतंच. कारभारकडचा पोर एवढीच त्याची बाहेरच्या जगानं घेतलेली ओळख. त्याने घातलेच तेच कपडे म्हणायचे. मग ते गबाळे आहेत आणि त्यामुळे तो आणखी बावळट वेडा निद्रा दिसतोय याचा इतरांनाच काय, पण त्याला स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं. किंबहुना असा काही विचार करायचा असतो याची त्याला जाणीवच नव्हती. हो, अगदी मोठेपणी सुद्धा. भर दुपारी एका झाडाखाली त्यांनी आपला खटारा उभा केला. एका झाडाच्या सावलीत बसून सुसानबाईंनी बांधून दिलेली शिजोरी त्यांनी संपवली. एक गोरा एका काळ्याला शेजारी बसून खातोय हे पाहून रस्त्यानं येणारे जाणारे खेडूत थपकत. गुलामगिरी अजूनही लोकांच्या मनातून पार पुसली गेली नव्हतीच म्हणायची. मोझेस बाबा बुंध्याला टेकून तिथंच घटकावर पहुडले. हे त्यांचं पहुडणं जॉर्जच्या पथ्यावरच पडलं असे. नाहीतरी मोठी माणसं त्याच्याशी बोलत असत हे बहुधा त्याच्या निरीक्षणाच्या कामात व्यत्यय आणणारे हुकूमच असत. त्यापेक्षा त्यांनी असं शांतपणे पडून राहणं जॉर्जला भारी आवडे. तासभर विश्रांती घेऊन ते पुढच्या प्रवासाला लागले. यायगर साहेबांच्या बागेच्या दर्शनाने जॉर्ज एकदम खुश झाला. यायगर आणि मोझेस कारवर एकमेकांशी बातचीत करीत होते. ती संधी साधून जॉर्ज तिथून सुटकला आणि सारी बाग मजेत फिरू लागला. त्या बागेचा हिरवा ताजेपणा, आखीव रेखीव ठेवण पाहून त्याला वाटलं, स्वर्ग, नंदनवन म्हणतात ते हेच तर नव्हे. बिचाराच्या स्वप्नातही आलं नसेल की पुढे भविष्यात आपले हेच काटकुळे हात ओसाड जमिनीवरही अशीच नंदनवनं फुलवणार आहेत. तो एका कुंडीपाशी थबकला. खाली बसून हळुवारपणे त्या कुंडीतल्या वनस्पतीवरून हात फिरवू लागला. तिच्या कोंभांना कुरवाळू लागला, गोंजारू लागला, कोवळ्या पानांशी तोंड नेऊन गुणगुणू लागला.
यायगरचं लक्ष त्याच्या त्या गुणगुणण्याकडे वेधलं गेलं. ते मोझेस कार्व्हरला म्हणाले, या बेट्याला माझी झाडं आवडलेली दिसतात, पहा त्यांना कसं मायेनं गुंजारतोय. त्यांनी जॉर्जला जवळ बोलावले आणि विचारलं, बाळा तुला झाडं मनापासून आवडतात का रे? जॉर्जने मान वर करून पाहिलं. दोघांनी एकमेकांच्या नजरेत क्षणभर रोखून पाहिलं. कुठतरी अंतरीची खूण पटली. आपल्याला झाडाझुडपातलं काय आणि किती कळतं हे जॉर्जला त्यांना समजावून सांगता आलं नसतं, पण तरीही त्याची खात्री झाली की तो स्वतः जे काही करत होता त्याची जाण असलेला जाणकार त्याच्या पुढ्यात उभा होता. हो हो, या झाडाझुडपांच्या अगदी सगळ्या गोष्टी आवडतात मला, आपले दोन्ही हात उडवीत जॉर्ज उत्कटतेनं म्हणाला. त्याचे हात आपल्या हाती घेऊन त्याची ती विशेष लांबसडक बोटं कुरवाईत यायगर म्हणाले, हे आहेत एका जातीवंत माळ्याचे हात, नुसत्या स्पर्शाने संजीवनी देणारे. त्याचे हात हलकेच सोडीत यायगर कार्वरना म्हणाले, तुमच्या द्राक्षाच्या मळ्याची देखभाल याने केली म्हणता, पण हा तर अगदीच पिटुकला माळीदादा आहे. मोझेस बाबांनी खालच्या आवाजात जॉर्जची सारी हकीकत यायगरना सांगितली आणि म्हणाले, हा कधीच मजबूत गडी होणार नाही, निग्रो फक्त कष्टावरच जगू शकतो. ह्याला मी पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, पण हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मला सोडून जाऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे. यायगर पुन्हा जॉर्जकडे वळले. जॉर्ज आपल्या कुंड्यांची तपासणी करण्यात गुंग होता. त्यांनी त्याला द्राक्षवेलीचं काम कसं करतात ते दाखवलं, कलम करण्याने द्राक्षांची प्रत कशी सुधारते ते समजावून दिलं. मी द्राक्षाची उत्तम जात बनवण्याचा प्रयत्नात आहे. देवाच्या मार्गदर्शनाखाली माझे प्रयोग चालू आहेत. ही सारी धरणी त्या एका विधात्याची आहे. तो विधाता, तोच परमेश्वर तुझा पिता आहे. माझा पिता? जॉर्ज बोलता बोलता अडखळला. हो हो, तुलाही त्यानंच निर्माण केलंय. रानावनातल्या वनस्पतींप्रमाणे तूही एकाकी आहेस, पण त्या दयाघन प्रभूने तुला निर्मितीक्षम हात दिले आहेत. तू त्यांचा उपयोग कर. माझ्यासारखा तूही देवाचा आदेश घे, त्याच्या कार्यात सहभागी हो. जॉर्जला मोझेस बाबांच्या तोंडून ऐकलेलं बायबलमधील वचन आठवलं, ही भूमी देवाची आहे. परत निघतेवेळी यायगर यांनी जॉर्जसाठी एक छानसं पुस्तक दिलं आणि म्हणाले, हे घे तू. तू उघड्या डोळ्यांनी लक्ष देतोस म्हणून बऱ्याच जणांना न समजणाऱ्या गोष्टी तुला समजल्या आहेत. तू लिहा वाचायला शिकशील तेव्हा हे पुस्तक तू वाच, आणखीही खूप खूप वाच. मग तुझा पिता तुला आणखीन गोष्टी दाखवील, तुझं ज्ञान वाढवील. संध्याकाळ झाली तेव्हा मोझेस बाबा आणि जॉर्ज परतीच्या प्रवासाला लागले. यायगरनी जॉर्जच्या मनात चांदणं शिंपडलं होतं. बऱ्याच नवीन गोष्टींचं ज्ञान त्याला झालं होतं. एका नव्या जगाचं दर्शन त्याला झालं होतं. मोझेस बाबा ही यायगर साहेबांच्या बरोबर झालेल्या विचार विनिमयाची उजळणी करीत होते. त्यांनाही शेतीसंबंधी अनेक नव्या गोष्टी समजल्या होत्या, उत्तम मार्गदर्शन मिळालं होतं. पण या साऱ्याला किती उशीर झाला होता. मोझेस बाबा आता उतरणीला लागले होते, थकले होते. त्यांना मूलबाळही नव्हतं. त्यांना वाटे, हाच जॉर्ज जरा खंबीर असता तर त्यानेच नसती का सारी जबाबदारी पेलली. भले त्याला साऱ्या वनस्पतींची माहिती असेल, पण तो साधी नांगरटही करू शकत नाही, त्याच काय. घरी आल्यावर त्यांनी जॉर्जला यायगर कडून मिळालेली सारी माहिती नीट समजावून सांगितली. त्या यायगर साहेबांच्या गावात नेऊशेत निग्रोंच्या शाळेची सोय होती. त्यांनी जॉर्जला विचारलं, आज आपण गेलो होतो त्या नेओशे गावात निग्रोंची शाळा आहे, तू जाणार का तिच्यात? जॉर्जनं उत्तर दिलं, नाही.
आपली पसंती शब्दांनी व्यक्त करण्याची त्याला गरजच नव्हती। त्याच वेळी तो समजून चुकला, कार्व्हर कुटुंबापासून दूर जावं लागणार आहे, उघड्या जगात वावरावं लागणार आहे। सारी धरणी माझीच आहे, माझ्या पित्याच्या कामात हातभार लावायला मला तयार झालं पाहिजे। एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा नेओशीच्या रस्त्याला लागला, मात्र यावेळी तो एकटाच पायी निघाला होता। मोझेस बाबा त्याची सोय लावून द्यायला बरोबर येणार होते, पण त्यांच्या गोठ्यातले एक वासरू एकाएकी आजारी पडलं, त्यामुळे जॉर्जला एकट्यालाच निघावं लागलं। शाळेच्या गणवेशाचा वगैरे काही पत्ता नव्हताच, पण सुसानबाई व म्युलरबाईंनी मिळून त्याची सोय केली होती। एक जुनी शाल, मोझेस बाबांची कापून तोकडी केलेली पॅन्ट, अंकलिपी, यायगरनं दिलेलं पुस्तक, फांद्या छाटायचा आपला छोटा चाकू आणि दोन मोठी सफरचंद, हो एक साधारणसा बुटांचा जोडही मिळाला होता। पण धुळीच्या रस्त्याने चालताना तो खराब होऊ नये म्हणून बुटांचे बंद एकमेकांना बांधून तो खांद्यावर टाकला होता त्यानं। शिवाय म्युलरबाईंनी दिलेला अख्खा डॉलर त्याच्या हाती आलेली ही पहिलीच रोख रक्कम त्याने एका फडक्यात बांधून घेतली होती। त्याची ती तयारी चाललेली असतानाच त्याचा एकुलता एक भाऊ जिम त्याला भेटायला डायमंड ग्रोव्हला आला होता। ती तयारी पाहून जिम जॉर्जला म्हणाला, सुखाचा घास टाकून कुठं वणवण करायला निघालास? अंकलिपीवरून अक्षर ओळख झाली तेवढं बस झालं? नुसती अक्षर ओळख झाली म्हणजे शिक्षण संपलं का? अरे जिम दादा, मी इतके शब्द शिकणार आहे की मला अख्खं पुस्तक लिहिता आलं पाहिजे। जॉर्जचं हे भयंकर उत्तर ऐकून जिम बापडा गप्प बसला। जॉर्ज मध्ये वावगा असा कोणताच गुण नव्हता। त्याच्या सद्गुणांची पारख असलेल्या सुसानबाईंनी त्याला निरोप देतेवेळी सांगितलं होतं, एखादं मोठंसं घर हुडकून काढ आणि त्यांना तुला काय काय घरकाम येतं ते सांग। मदत मिळणं कठीण असतं रे बाळा, पण तू तुझा मार्ग शोधशीलच अशी माझी खात्री आहे। मोझेस बाबा म्हणाले, आपला जीव सांभाळून राहा आणि हे बघ, आता की नाही तू गुलाम नाहीस, स्वतंत्र आहेस हे कधीच विसरू नकोस। लोक तुला फुकटात राबू पाहतील तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस हो, त्यांच्या नादी लागू नकोस। जॉर्जला निरोप देतेवेळी कार्व्हर दाम्पत्याचा ऊर भरून आला। तो वळणावर गेला आणि थपकून त्यानं एकदा मागे वळून पाहिलं। 10 वर्षांचा तो अनाथ पोरका जीव ज्ञात असलेलं सुरक्षित जग सोडून अज्ञाताकडे झेप घेत होता। भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून गेली। त्यानं आता पाऊल पुढे टाकलं, निघाला। तो निघाला ज्ञान यात्रेला, निघाला तो निघाला ज्ञान यात्रेला।